पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी। सकल मराठा समाजाकडून गेले 53 दिवस मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषणाला वैष्णवी भजन मंडळाकडून भजन व कीर्तन करीत या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। पाहूयात ही बातमी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या 53 दिवशी वैष्णवी महिला भजनी मंडळाच्या वतीने या आंदोलनस्थळी भजन गात आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आंदोलनाचा आज 53 दिवस असून शासनाकडून आरक्षण संदर्भात कोणतीही हालचाल केली जात नसल्याने सकल मराठा समाजाकडून 53 दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलन सुरूच असून आज महिला भजनी मंडळाने या ठिकाणी भजन गाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी देखील केली। आणि आज मराठा क्रांती मोर्चांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे एकत्रित जमले आहोत। मराठा समाज हा मागे आता पडत चालला आहे, तर इतकी मुलं त्यांची हुशार आहेत, शेतकऱ्यांची मुलंसुद्धा इतकी हुशार आहेत, पण शेतकऱ्यांना मराठा असल्यामुळं आरक्षण नसल्यामुळं ते जागेवरच राहतात, त्यांना त्यांची परिस्थिती ही कधीच सुधारत नाही। त्यामुळं आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे, मराठ्यांना आरक्षण एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे की हे सगळे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मराठा आहेत, पण हे काही करू शकत नाहीत, हीच मुख्य मोठी खेदाची बाब आहे। तर ह्याच्यासाठी मी एक असं म्हणेन, माझं एक प्रामाणिक मत आहे, एक मराठा लाख मराठा हे तर आहेच, पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी असं घ्यावं की गुणवत्तेनुसार तुम्हाला जर द्यायचं नसेल ना, तर गुणवत्तेनुसार तुम्ही सगळं काय असेल ते करा। बाकी काय, एक मराठा लाख मराठा,